आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कृषी क्रांती गुरुदत्तच्या खोडवा व्यवस्थापनात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याच्या शेती विभागामार्फत शेतकऱ्यांना एकरी उत्पादन वाढवण्यासाठी विविध ऊस विकास योजना राबवल्या जातात. त्यापैकी आज आपण कृषी क्रांती या कार्यक्रमात पाहणार आहोत गुरुदत्त साखर कारखान्याचे खोडवा व्यवस्थापन अभियान. साखर कारखाना लिमिटेड टाकळीवाडी, महानकारी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि आपण आज महानकारी न्यूज नेटवर्कमधील कृषी क्रांती या विशेष कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत गुरुदत्त कारखान्याचे खोडवा व्यवस्थापन कसं केलं जातं. शेती विभागाच्या माध्यमातून, ऊस विकासाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये शार्पट जमीन सुधारणा असेल किंवा खोडवा व्यवस्थापन असेल, पाचट व्यवस्थापन असेल, आणि त्यातला आजचा भाग आहे आपण खोडवा व्यवस्थापन. तर आज आपण गुरुदत्त कारखान्याचे प्रगतशील शेतकरी विद्यासागर मानगावे कागवाड यांच्या खोडवा व्यवस्थापन त्यांनी कसा केला जाणून घेणार आहोत. आता आपण थेट आपण जायचं आहे मानगावे साहेबांच्या शेतामध्ये. माझं नाव विद्यासागर दादा मानगावे, कागवाड हा माझं गाव आहे आणि माझा हा सर्वे नंबर होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हा ऊसाचं लागण केलेला होता. त्यानंतर कारखाना चालू झाल्यानंतर सुरुवातीला हा ऊस तुटून गेला. कोणत्या ऊसाची लागण केली आपण? 86-32 या व्हरायटीचं लागण केलेलं आहे. अच्छा अच्छा. आणि जुलै ह्या वर्षी सुरुवातीला म्हणजे गुरुदत्त कारखाना चालू आणि सुरुवातीला ऊस तुटून गेलेला आहे. ऊस तुटून गेल्यानंतर सुरुवातीला बोधावरील थोडा जे पाचट होता ते पाचट सगळं आम्ही ट्रॅक्टरच्या पालाकुट्टी मशीनच्या सहाय्याने सर्व पाचट आम्ही म्हणजे कुट्टी करून घेतलो. कुट्टी करून घेतल्यानंतर जे बोधावरती थोडंफार पाचट राहिलं होतं ते माणसांच्या सहाय्याने बाजूलाच म्हणजे सारून घेतलो. आणि त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने ट्रॅक्टरला बळीराम जोडून दोन्हीकडच्या बगला आम्ही फोडून घेतल्या, जेणेकरून त्या बगला पण फोडण्यात आला आणि माती पण त्या पाचटाचं वरती पडलं. आणि त्या खोडवा व्यवस्थापनेमध्ये खताचे व्यवस्थापन आणि पाचट व्यवस्थापन महत्वाचे असल्याचे शेतकरी मानगावे यांनी सांगितले. त्यानंतर सुरुवातीला आम्ही 22 टिनांनी रोगर या बुरशीनाशकाचा फवारणी घेतलो. मग त्यानंतर आम्ही ह्या ऊसाच्या क्षेत्राला ठिबक आहे आणि त्यानंतर आम्ही ह्या पाचट लवकर पोचण्याच्या दृष्टिकोनातून ह्या पाचटावरती सुपरफॉस्फेट 1:2 आणि युरिया 1:1 असं खतं टाकून घेतली. आणि बगला ज्या फोडल्या होत्या त्या बगलामध्ये बाकीच्या रासायनिक खताच्या आम्ही डोसेस दिल्या आणि फ्रंटने 1 आम्ही पाणी सोडून घेतलो, कारण ह्याच्या पाचट लवकर पुजावं यासाठी. मग त्यानंतर परत आम्ही आणखीन 1-15 दिवसांनी थोडासा कोडवा ज्यावेळी म्हणजे उघडून आला त्यानंतर दुसरी फवारणी घेतली. त्याच्यामध्ये IBA 1 gram, 6BA 4 gram, मायक्रोन्युट्रिएंट आणि 19:19 तसेच M45 या बुरशीनाशकाचा ह्या सगळं मिश्रण करून आम्ही परत दुसरी फवारणी घेतलो. त्यानंतर परत ह्याच पद्धतीने सगळं क्षेत्राला ठिबक आहे, ठिबकमधून सुद्धा आम्ही सॉल्युबल खतं देत असतो. खोडवा व्यवस्थापन आम्ही गुरुदत्त कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली ह्या करत आलेलो आहोत. या खोडवा व्यवस्थापनामुळे एकरी साधारण 10-15 हजार रुपयाचा खर्चामध्ये बचतसुद्धा होईल. अच्छा. आणि परत ऊससुद्धा 2 महिने लवकर तुटून जाईल कारखान्याला. असं हे गुरुदत्त कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आतापर्यंत सगळं असं या पद्धतीने नियोजन करत आलेलो आहोत. आता या पाचट व्यवस्थापनापण आपलं खोडवा व्यवस्थापनामध्ये तुम्ही भाग घेतला, तुम्हाला विश्वास आहे हे उत्पादन? खोडवा व्यवस्थापनेमुळे एकरी उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकरी बंधूंनी खोडवा व्यवस्थापन जाणीवपूर्वक करावे असे आवाहन मानगावे यांनी केले. जन करत आलेलं आहे, गेली 7-8 वर्ष मी कुठल्याही प्लॉटमध्ये पाचट झाडलेलो नाही आणि ह्या पाचटामुळे एकरी 4 टनापर्यंत आपल्याला पाचट मिळतो आणि त्या पाचटामुळे जमिनीतील ह्युमस वाढतो, सेंद्रिय कार्बन वाढतो, ह्याच्यामुळे जमिनीला फायदाच होत आहे आणि ह्याच्यामुळे कुठलाही नुकसान नाही आहे.
गुरुदत्त साखर कारखान्याचे चिंचवड येथील शेतकरी पतंगराव गोंधळे यांनी देखील गुरुदत्तच्या खोडवा व्यवस्थापन अभियानामध्ये भाग घेतला. ते काय म्हणाले हे आता आपण पाहूया. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शेती विभागाने इतकं मला मोलाचं सहकार्य केलेलं आहे की ऊस उत्पादन वाढण्यासाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यांचं मार्गदर्शन, त्यांची जी काही धोरणं आहे त्या मापानं जर आम्ही जर राहिलो, शेती जर करायला लागलो तर निश्चित 22 टनानं काय होईना शेतीचं उत्पादन आमचं ऊसाचं वाढणार आहे. दुसरी गोष्ट, मी आता जो प्लॉटमध्ये उभा आहे त्या प्लॉटमधलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली लागणीचं ऑगस्ट महिन्यात मी लागण केली होती. ऑगस्ट महिन्यात लागण केली असताना मला त्या प्लॉटमधलं 100 टनाच्या पुढं उतारा मिळाला. तसंच मग आता त्यांनी सांगितले मला की तुम्ही खोडवा ठेवा, खोडवा ठेवल्यानंतर तुम्हाला जे काही ह्याच्यापूर्वी उतारा मिळत होता त्याच्यापेक्षा 22 टनानं का वेळा ज्यादा आम्ही उतारा तुम्हाला वाढवून देऊ, मिळवून देऊ असं त्याने मला सांगितलं. त्या पद्धतीने मी आता सध्या खोडवा राखलेला आहे. गुरुदत्त कारखान्याचे वेळोवेळी मला सहकार्य मिळतं आहे. शेती खात्याचे लोक वेळोवेळी इकडे येणार आणि मला मार्गदर्शन करणार आणि त्याच्या मापाने मी खोडव्याचं चालू केलं उत्पादन. लागण तुटून गेल्यानंतर खोडव्यातून देखील चांगले उत्पादन निघू शकते व खोडवा का ठेवावा हे गोदडे यांनी सांगितले. आणि खोडवा का ठेवायचा, खोडवा ठेवायचं तर आता परत नांगरायचं, परत अवजार करायची, बियाणं आणायचं आणि ह्याच महिना जातोय आणि परत नंतर ती लागण करायची. 2 ते 2.5 महिने हे लागणीचा परेट लांबतोय. त्याच्यापेक्षा खोडव्याचा परेट लक्षात ऊस तुटून गेल्यानंतर त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित जर केलं तर खोडव्याचं उत्पादन कमीत कमी 70 ते 80 टन मिळेल असं आम्हाला वाटतंय. गुरुदत्त कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली खोडवा व्यवस्थापन मी तर करणारच आहे. तरी पण शिरोळ तालुक्यातील बरेचशा लोकांनी हा प्रयोग त्यांचा जे काय हे केलेला आहे त्यांनी प्रयोगासाठी सांगितलेलं आहे ते घ्यावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खोडव्याचं उत्पादन घ्यावं, खोडवा काढू नये, खोडवं राखावं. खोडव्यापासून मला वाटतं 70 ते 80 टन उतारा मिळणारच आहे हे नक्कीच आहे. आणि आपली जी काय आर्थिक बचत आहे होणार आहे ती नक्कीच होणार आहे. ह्यासाठी तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांनी माझं आव्हान आहे की त्यांनी गुरुदत्त कारखान्याच्या शेती खात्याचं मार्गदर्शन घ्यावं आणि खोडवा व्यवस्थापन करावं. गुरुदत्त साखर कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता थेट बांधापर्यंत जाऊन मार्गदर्शन करतात. नमस्कार, मी विशाल दळवे, मी चिंचवड उदगाव सर्कलला काम बघत आहे. मी गुरुदत्त शेती मदतनीस असून आहे, तरी खोडवा गुरुदत्तमार्फत खोडवा व्यवस्थापन नियंत्रण करण्यासाठी आम्ही कारखान्यामार्फत एक अभियान राबवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा असा फायदा होणार आहे की लागण खर्च पूर्ण कमी होऊन आपण खोडवा उत्पादन वाढवण्याकडे लक्ष देणार आहोत. त्यामुळे गुरुदत्तमार्फत जे काही अभियान आम्ही राबवत आहे ते खोडवा उत्पादन वाढवण्यासाठी करत असून त्यामुळे त्याच्यापासून शेतकऱ्याला 60 ते 70% उत्पादन वाढवून मिळणारच आहे. कारण या अभियानांतर्गत व्यवस्थापन जर केलं तर 15 ते 20 टन उत्पादन वाढणारच आहे. तरी माझी अशी विनंती आहे की खोडवा या गुरुदत्तमार्फत खोडवा नियंत्रण अभियान चालू आहे, त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी भाग घ्यावा. खोडवा व्यवस्थापन कसे करावे, त्यासाठी कोणता कालावधी निवडावा याची माहिती गुरुदत्तचे सेंटर प्रमुख कुलभूषण गाढवे यांनी सांगितले. मी कुलभूषण सुकुमार गाढवे, ॲग्रीवर्सर, श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड, टाकेवाडी. त्यामध्ये खोडवा व्यवस्थापन करण्यामध्ये प्रथम खोडवा व्यवस्थापन करण्यासाठी काही नियम किंवा अटी शेतकऱ्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत. त्यामध्ये प्रथमतः खोडवा व्यवस्थापन करत असताना त्यातलं पहिलं मूळ शेतकऱ्यांनी लक्षात घेण्यात यावं की खोडवा हा 15 फेब्रुवारीच्या अगोदर तुटलेला खोडवा आपण खोडवा व्यवस्थापनासाठी ठेवायचा आहे. त्यानंतर जी लागण तुटलेली आहे त्या लागणीचे उत्पादन कमीत कमी 140 टनाच्या वर पडलेलं असावं, 40 ते 50 टनाच्या वर पडलेलं असावं. त्याचबरोबर त्यामध्ये गवताळ वाढ किंवा खोडकिडीचा त्याचबरोबर हुमणीचा प्रादुर्भाव झालेले लागणीचे प्लॉट खोडवा व्यवस्थापनासाठी ठेवू नयेत. त्यानंतर आपण त्यामध्ये गॅप फिलिंग म्हणजे तुटाई पडलेला असेल लावणीमध्ये, भरपूर जर तुटाई पडले असेल तर तो प्लॉट आपण खोडवा व्यवस्थापनासाठी ठेवू नये. त्यानंतर खोडवा व्यवस्थापन आपण केल्यामुळे शेतकऱ्यांना एकरी 10 ते 15,000 पर्यंतचा फायदा होतो. खोडवा व्यवस्थापनात पाचट राखणे गरजेचं असून खताचे व्यवस्थापन देखील काळजीपूर्वक केले पाहिजे. त्याचबरोबर खोडवा व्यवस्थापन केल्यामुळे खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचटाचा उपयोग केल्यानंतर पाचट व्यवस्थापन हा एक
फार महत्त्वाचा मुद्दा आहे खोडवा व्यवस्थापनामध्ये. पाचट व्यवस्थापन केल्यामुळे पाचटामध्ये हेक्टरी 8 ते 10 टन आपल्याला पाचट मिळतं. त्या 8 ते 10 टन पाचटामध्ये 30 ते 40 किलो न त्या पाचटापासून आपण पाचट व्यवस्थापन जर खोडव्या पिकामध्ये केल्यानंतर एकरी हेक्टरी 8 ते 10 टन पाचट मिळतं. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्याचबरोबर पाचट व्यवस्थापनाचे फायदे म्हणजे तणाचा प्रादुर्भाव कमी होतो, त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये जमिनीचा ऱ्हास होत नाही, खते वाहून जात नाहीत, त्याचबरोबर उत्पादनामध्ये वाढ होते. त्यामुळे भांगलणीचा खर्च जो आहे तणाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे भांगलणीचा खर्चामध्ये बचत होते. खोडवा व्यवस्थापन करत असताना थोडंसं आपण आता खत व्यवस्थापनाकडे जाऊया. खत व्यवस्थापन करत असताना लागण तुटल्यानंतर 15 दिवसाच्या आत प्रथम 3 पोती 10-26-26 3 पोती सेंद्रिय त्रिमूर्ती सेंद्रिय खत, त्याबरोबर 1 पोतं मॅग्नेशियम सल्फेटचं 25 किलोचं, 10 किलो गंधक, 10 किलो फेरस सल्फेट, 10 किलो झिंक सल्फेट याचा वापर करावा. 90 दिवसानंतर युरियाचा 1 पोतं एक डोस द्यायचा आहे नायट्रोजनचा. त्यानंतर 120 दिवसानंतर दुसरा डोस नायट्रोजनचा द्यायचा आहे. त्यानंतर 135 दिवसानंतर परत 3 पोती 10-26-26 3 पोती सेंद्रिय आणि 1 पोतं युरिया आणि ह्या पद्धतीनं परत आपण त्याचा 135 दिवसानंतर दुसरा खताचा डोस आपण द्यायचा आहे. त्यानंतर 150 दिवसानंतर म्हणजे जो आपण थोडक्यात म्हणतो पावसाळी डोस, त्यामध्ये 1 अमोनियम सल्फेट आणि 1 पोटॅशचं पोतं या पद्धतीनं आपण त्यामध्ये उपयोग करायचा. जीवामृतद्वारे खोडवा व्यवस्थापन निश्चितच फायदेशीर ठरत असतो. खोडव्यामध्ये जीवामृत कसे करावे हे सेंटर प्रमुख कुलभूषण गाडवे यांनी सांगितले. खोडवा व्यवस्थापनामध्ये जीवामृत म्हणजे काय, जीवामृतच्या स्लरी देणे हा एक खोडवा व्यवस्थापनामध्ये एक महत्त्वाचा पार्ट आहे. ज्यावेळी आपण 15 दिवसामध्ये किंवा 20 दिवसामध्ये पाण्याची पाळी असत्या त्यावेळी पाण्याच्या किंवा ठिबक जे आपण दररोज चालू करतो त्या ठिबकमार्फत किंवा पाण्याच्या पाळीबरोबर जीवामृत स्लरी करणे फार खोडव्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचे आहे. जीवामृत म्हणजे काय, 5 ते 10 लिटर गाईचे मूत्र, त्यामध्ये 5 किलो सेंद्रिय गूळ, 5 लिटर गाईचे ताक, त्याचबरोबर 3 किलो हर्बल डाळीचे पीठ, 10 ते 20 किलो गाईचे शेण, हे सगळे 200 लिटर पाण्यामध्ये एका बॅरलमध्ये घालून मिक्स करून बंद करून ठेवण्याचे आहे. त्यामध्ये 2 लिटर ॲसिटोबॅक्टर, 2 लिटर PSB फॉस्फोरस सोलिबायझन बॅक्टेरिया हे सर्व एकत्रित करून पॅक बंद बॅरलमध्ये कमीत कमी 8 दिवस ठेवायचा आहे. हे जीवामृत दररोज 8 दिवस सलग सकाळी किंवा सायंकाळी एक वेळेस हलवून घ्यायचं आहे पूर्णपणे. आणि ह्याच्या स्लरी आपण आपली 15 दिवसानंतर पाण्याची पाळी असू दे किंवा आपण ठिबकमार्फत सोडत असताना ड्रीपमधून ते तयार केलेले जीवामृत स्वच्छ कापडामध्ये गाळून घेऊन आपण स्लरीमार्फत किंवा ड्रिंचिंग म्हणून असे पाण्यामार्फत केले जातं. हे एक जीवामृत एक फार महत्त्वाचं घटक आहे. असे केल्यानंतर आपलं खोडवं निश्चितपणे आपण आता एकरी आपल्या भागामध्ये बघितलं तर खोडव्याचं उत्पादन एकरी 40 ते 50 टनापर्यंत आहे ॲव्हरेज पकडलं तर. आता ह्या 2-3 वर्षात मागीलच्या 2-3 वर्षात बघितला तर कारखान्याचा ॲव्हरेज जर तुम्ही खोडव्याचं बघितला तर गेल्या वर्षीचं आहे 30 टनापर्यंत 25 ते 30 टनापर्यंत आहे. हे खोडव्याचं खोडव्या व्यवस्थापन केल्यानंतर ह्या सगळ्या 3 आळवण्या त्याचबरोबर 4 फवारण्या आणि 2 वेळेस खताची मात्रा दिल्यानंतर खोडवा व्यवस्थापन केल्यानंतर आपलं निश्चितपणे खोडव्याचं उत्पादन जे आहे ते आपण कमीत कमी 60 ते 70 टनापर्यंत पोहोचू शकतो. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल.